नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर नुकताच लोकसभा निवडणुकींचा रिझल्ट लागला आणि या रिझल्ट मध्ये महाविकास आघाडीने महायुतीचा धुवा के केला आप असं आपल्याला म्हणता येईल आता मूळ मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये जरी समजा हे द्वंद्व असलं तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं या दोघांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला होता महायुती म्हणजे एक अशी आघाडी होती की ज्यांच्यामध्ये काय झालेलं होतं की शिवसेना हा पक्ष फोडून अर्धा पक्ष किंवा जवळपास त्यांनी पूर्ण मूळ पक्षच घेतलेला होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्याच्यामधली जवळपास मूळ राष्ट्रवादी जी होती ती सगळीच त्यांनी घेतलेली होती इकडे फक्त उद्धव साहेब ठाकरे उरले आणि शरद पवार साहेब उरले होते काँग्रेसही त्यांनी बऱ्यापैकी फोडली पण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्याच्यामध्ये डायरेक्ट उभी फूट पडली नाही किंवा त्यांना तो पक्ष संपवता आला नाही असं आपल्याला म्हणता येईल मग अशा परिस्थितीमध्ये सामान्यत जनते जनता जी आहे ती जनता मागच्या दोन वर्षापासून या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून गेली होती आणि म्हणून या जनतेमध्ये महायुतीबद्दल नाराजी होती तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे आणि शिवसेना फुटल्यामुळे उद्धव साहेब ठाकरे किंवा शरद पवार असतील यांच्याबद्दल मात्र या जनतेमध्ये कमालीची सहानुभूती पाहायला मिळाली त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण असेल किंवा इतर काही मुद्दे जे ऐन वेळेला वर आले होते या सगळ्या मुद्द्यांमुळे सुद्धा महायुतीपेक्षा महाआघाडीला पसंत करणं जनतेला योग्य वाटलं महायुतीमध्ये तीन जण आहेत पहा तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षापैकी सगळ्यात मेन मुख्य पार्टी किंवा मुख्य जे ज्यांचा वचक होता किंवा ज्यांच्या नियंत्रणात ही महायुती होती ते म्हणजे फडणवीस साहेब आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार आणि त्यानंतर शिवसेनेचे शिंदेसाहेब असे तीन घटक आहेत यापैकी शिंदेसाहेब जरी मुख्यमंत्री असले तरी मागच्या दोन वर्षात तुम्ही हे पाहिलेलं असेल की त्यांच्या हातातून माईक घेणं किंवा त्यांना बोलून देणं किंवा त्यांना स्क्रिप्ट देणं किंवा एवढंच बोला म्हणून सांगणं हे सगळं आपण ऑन कॅमेरा पाहिलेला आणि याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की शिंदे साहेब म्हणजे हे फडणवीसांच्या हातातलं बाऊलं आहे किंवा बी जे पीच्या हाताने पाणी पिणारे शिंदे साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची अशीच प्रतिमा तयार झाली होती आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ते गद्दार आहेत किंवा त्यांनी कलंक लावलेला आहे किंवा ते पन्नास खोकेवाले आहेत असे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना इथं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदनाम करण्यात आलेलं होतं त्यामुळे शिंदे साहेबांना या निवडणुकीतून किंवा लोकसभेच्या निवडणुकीतून काहीतरी मिळवता येईल ही अपेक्षा उरली नव्हती अजित पवारांचा तर प्रश्नच नाही त्यांना पाच सीट दिल्यात होत्या पाच पैकी दोनच त्यांच्या मूळ राष्ट्रवादीच्या लोकांच्या होत्या तीन सीटा तर त्यांना बाहेरून दिल्या त्याच्यामध्ये महादेव जानकर घातले किंवा आणखी दोघे जण बीजेपीच्या जिकडे घातले म्हणजे अजित पवारांचा विषय न काढलेला बरा त्यांचं विधानसभेमध्ये आता परत काय होईल याच्यावरही चर्चा न केलेली बरी कारण अजितदादा जवळपास आता संपल्यात जमा आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आपण बोलणार नाहीत पण उरलेले जे दोन जण आहेत एक शिंदे साहेब आणि दुसरे फडणवीस साहेब या दोघांपैकी नेमकं बॉस कोण आहे या निवडणुकीतून काय समोर आले विधानसभेमध्ये या दोघांपैकी कोण बॉस राहणार आहे किंवा शिवसेनेची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे असं आपल्याला वाटतं ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर मूळ मुद्दा असा आहे की एकीकडे गद्दार कलंकित पक्षफोड्या किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खूप म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोरफत झाले असे एकनाथ शिंदे साहेब तर दुसरीकडे राजकारणातले चाणक्य या महाराष्ट्रातला शरद पवारांचा इरा संपवण्याची घोषणा करणारे मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस साहेब आता या दोघांपैकी नेमकं भारी कोण भरतंय आणि ते पाहण्यासाठी आपल्याला या निवडणुकीची आकडेवारी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि ही आकडेवारी पाहायची असेल आपल्याला तर महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा होत्या अठ्ठेचाळीस जागेपैकी पंधरा जागा ह्या शिवसेनेने म्हणजे शिंदे साहेबांनी लढवल्या तर अठ्ठावीस जागा ह्या फडणवीस साहेबांनी लढवल्या आणि पाच जागा अजित पवारांनी लढवल्या पाचपैकी पैकी दोनच त्यांच्या होत्या खऱ्या तीन तर त्यांना बाहेरून लादलेले उमेदवार होते त्यांचा विषय सोडून द्या आता अठ्ठावीस पैकी बीजेपीच्या म्हणजे फडणवीस साहेबांच्या सीट किती निवडून आल्या तर नऊ सीट निवडून आल्या आणि शिंदे साहेबांच्या किती आल्या तर सात निवडून आल्या पंधरापैकी म्हणजे एकीकडे शिंदे साहेबांच्या पंधरापैकी सात सीट निवडून आल्या तर दुसरीकडे फडणवीस साहेबांच्या अठ्ठावीस पैकी नऊ सीट निवडून आल्या आता असं पाहिल्यावर आपल्याला असं वाटेल की याच्यामध्ये काय आहे तर अजित पवार तर सोडून द्या पण देवेंद्र फडणवीस जे आहेत तर देवेंद्र फडणवीसांच्या नऊ सीट आलेल्या आहेत म्हणजे बी जे पी सगळ्यात मोठा पक्ष आहे महायुतीतला तर दुसरीकडे असंही वाटेल की दोन नंबरचा जो पक्ष आहे ते शिंदे साहेबांचा आहे कारण त्यांच्या सात सीट निवडून आल्या पण मूळ मुद्दा किंवा आकडेवारी जर पाहिली तर आपल्याला त्याच्या पुढे जावं लागेल तुम्हाला एक चार्ट दाखवतो तेवढा चार्ट पाहून घ्या बघा चार्ट मध्ये तुम्हाला दिसत असेल 28 चा, सिंदे चा, 15 7 28 की अठ्ठेचाळीस पैकी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पंधरापैकी सात सीट आहेत आणि बी जे पीच्या म्हणजेच फडणवीस साहेबांच्या अठ्ठावीस पैकी नऊ सीट आहेत जर या दोघांची आपण जर टक्केवारी काढली की दोघांमध्ये कोणाला किती पर्सेंट आहेत तर त्या टक्केवारीमधून आपल्याला असं स्पष्ट दिसून येईल की पंधरापैकी सात सीट म्हणजे जवळपास बावन्न टक्के जागा ह्या शिंदे साहेबांनी जिंकलेल्या आहेत किती बावन्न टक्के त्यांनी उभे केलेल्या पैकी आणि फडणवीस साहेबांच्या बीजेपीने फक्त बत्तीस टक्के म्हणजे वीस टक्के एवढा मोठा फरक या दोघांच्या याच्यामध्ये एकीकडे पूर्णपणे बदनाम केलेले किंवा फडणवीसांच्या हातातलं बाहुलं म्हणून वागणारे किंवा मग त्यांच्या हातात काहीच नाही किंवा त्यांनी म्हणजे खोक्याचं सरकार आहे किंवा मग ते गद्दार आहेत किंवा मग अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांना घेरण्यात आलेलं होतं त्या शिंदे साहेबांनी सात सीट पंधरापैकी जिंकल्या मुळात उद्धव ठाकरे साहेबांनी बावीस सीट लढवल्या बावीस पैकी नऊ जिंकल्या म्हणजे उद्धव साहेब ठाकरे यांचा जरी फडणवीसांपेक्षा रेशो चांगला असला तरी उद्धवसाहेब ठाकरे आणि शिंदेसाहेब यांचा जर विचार केला तर शिंदेसाहेब हे उद्धव साहेबांपेक्षा उजवे ठरले कारण एवढी बदनामी होऊन त्यांच्या हाती काहीही नसताना ते एक प्रकारे बीजेपीच्या अंकित राहून त्यांनी एवढा चांगला परफॉर्मन्स दाखवला म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये जरी आपल्याला असं वाटत असेल की महायुतीमध्ये बीजेपी हा मोठा पक्ष आहे तरी बीजेपी मोठा पक्ष नाही तर मोठा पक्ष हा शिंदे गटांचा म्हणजे शिंदेची शिवसेना आहे किंवा मूळ जी शिवसेना आहे धनुष्यबाणवाली तसं तर मूळ शिवसेना ही ठाकरे साहेबांची होती पण ती ठाकरे साहेबांकडून चोरून नेली असं म्हटलं जातं हा सुद्धा एक त्यांच्यावरचा आरोप आहे पण तरी सुद्धा बावन्न टक्के जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे बीजेपीपेक्षा वीस टक्के रेशो त्यांचा जिंकण्याचा जास्त आहे बरं त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी जर आपण पाहिली तर परत आता ही एक परत स्लाइड पाहून घ्या या स्लाईडमध्ये तुम्हाला स्पष्टपणे असं दिसेल की शिंदे सेनेने म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सेनेने पंधरा जागा लढवल्या आणि त्यांना तेरा टक्के मतं पडली आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बीजेपीने अठ्ठावीस जागा लढवल्या आणि त्यांना सव्वीस टक्के मतं पडली म्हणजेच काय की तेरा टक्के आणि सव्वीस टक्के जर विचार केला आपण ते तर तेरा टक्के मतं शिवसेनेला पडलीत आणि त्याच्या दुप्पट म्हणजे सव्वीस टक्के मते कोणाला पडलीत तर बीजेपीला पडलीत आणि इकडं जर पाहिलं आपण तर यांनी पंधरा जागा लढवल्या आणि त्यांनी अठ्ठावीस जागा लढवल्या अठ्ठावीस म्हणजे तीसच लढवल्या त्यांनी कारण अजितदादा पवार यांच्यामध्ये जे तीन माणसं घुसवलेले होते एक महादेव जानकर असतील आणि दुसरे आणखी दोन तर हे तिघात बीजेपीचेच होते जानकर जरी सोडून दिले तर दुसऱ्या दोन सीट्स मात्र शंभर टक्के बीजेपीच्याच होत्या म्हणजे एकंदरीत बीजेपीनं मुळात तीस सीट लढवलेल्या आहेत बघा तीस आणि या तीस सीट पैकी त्यांना फक्त सव्वीस टक्के मतदान मिळाले म्हणजे पंधरा दोन्ही तीस होतात आणि तेर दोन्ही सव्वीस होतात म्हणजेच याचा अर्थ दोघांना मतदान सुद्धा सारखंच पडलेलं आहे म्हणजे दोघांची टक्केवारी शिंदे साहेबांची टक्केवारी आणि फडणवीस साहेबांची टक्केवारी म्हणजे बीजेपीची आणि शिवसेनेची टक्केवारी ही सुद्धा सारखीच आहे कोणालाही कमी किंवा जास्त नाही मग मूळ मुद्दा इथं येतो की जो पक्ष मेन आहे म्हणजे बी जे पी ही या सरकारमधली मेन पक्ष होती त्याचबरोबर त्यांच्यासोबत ई डी असेल सीबीआय असेल त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला निवडणूक आयोग असेल लोक म्हणजे त्यानंतर सर्वोच्च न्यायालय न्यायालय ह्या सगळ्या सरकारी संस्था ज्या आहेत त्या बी जे सोबत होत्या असं जरी म्हटलं जात असलं असे आरोप होत असले तरी एवढं सगळं असून सुद्धा त्यांना आणि शिंदेसाहेबांना म्हणजे फडणवीस साहेबांच्या बीजेपीला आणि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला सारखीच मतांची टक्केवारी आहे ही तर एकदम स्पष्ट होत आहे याचाच अर्थ काय तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढणं अपेक्षित आहे आणि गरजेचं सुद्धा आहे आणि जर पुन्हा बी जे पीला स्वतःचा परफॉर्मन्स सुधारवायचा असेल आणि ज्या पद्धतीनं तीस जागा लढून आता अठ्ठावीस म्हणतोय आपण त्या मुळात अठ्ठावीस नाही त्या मुळात तीस जागा आहेत तसं तर जानकरांसोबत त्या एकतीस जागा होतील पण एकतीस जरी सोडून दिल्या आपण तीस जरी पकडल्या तर तीस पैकी फक्त नऊ जागा येणं ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे एवढी सगळी ताकद त्यांच्यासोबत असताना आता जर त्यांनी परत विधानसभेच्या वेळेस जर हाच हट्ट धरला आणि शिंदे साहेबांना जर दोन नंबरची मानलं तर परत पुन्हा एकदा त्यांचा याच पद्धतीनं दारुण पराभव होणार यात शंका नाही म्हणून सध्या महाराष्ट्राचे बॉस महायुतीचे बॉस जर कोण आहेत असा जर विचार विचार केला असेल तुम्ही तर हे महायुतीचे बॉस हे शिंदे साहेबच आहेत आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये किमान एकशे वीस सीट लढवणं अपेक्षित आहे एकशे एक वीस पेक्षा एकही एक सीट त्यांनी कमी घेऊ नये जर त्यांनी त्या कमी घेतल्या तर याच्यामध्ये शिंदे साहेबांचं तर नुकसान आहेच आहे पण याच्यामध्ये शिंदे साहेबांपेक्षाही बीजेपीचं सुद्धा जास्त नुकसान होईल कारण शिंदे साहेबांचा जिंकण्याचा रेशो जास्त आहे त्यांचं मतांचं चा पर्सेंटेज चांगला आहे त्यांना स्ट्राईक रेट जो म्हणतो आपण त्यांचा तो, तो बावन्न पर्सेंटचा आहे म्हणजे त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी या याच्यामध्ये या महायुतीमध्ये एक नंबरचे म्हणून त्यांनी आता वावरलं पाहिजे आणि सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली पाहिजे एक काळ होता जेव्हा बीजेपी ही लहान भाऊ आणि शिवसेना मोठी भाऊ होती आता परत एकदा ती स्थिती येऊन ठेपलेली आहे की शिंदे साहेब परत एकदा पुन्हा मोठे भाऊ ठरलेले आहेत आणि बीजेपीने आता त्यांच्यासोबत राहून काम करणं महत्वाचं आहे म्हणून साहेबांना सुद्धा आपली कळकळीची विनंती असणार आहे की आता तुम्ही एकशे पेक्षा कमी सीटा घेऊ नये आणि तुम्हीच द बॉस आहात हे सिद्ध केलेलं आहे या निवडणुकीतून आता मूळ मुद्दा असा आहे की याच्यावर तुम्हाला काय वाटतं बाबा म्हणजे तुमचं सर्वसाधारण मत महा महाआघाडीबद्दल आपण बोललोच नाही त्यावेळेस मुळात काय माहिती आहे का महाआघाडी आणि महायुती या दोन वर्षात काय केलं विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी पक्षाने सत्ताधारी पक्षाने फक्त आम्ही किती योग्य आहोत आम्ही किती नैतिकता आहे आमच्यामध्ये आम्ही कशा पद्धतीनं हिंदुत्वासाठी इकडे हे झालो किंवा काय अशा वेगवेगळ्या त्यांनी त्यांची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि विरोधकांनी कशा पद्धतीने आम्हाला लुटलं आमचे पक्ष चोरून नेले यावर चर्चा केली जनता वाऱ्यावर सोडून दिली म्हणजे जनतेचा वाली कोणीच नव्हता सध्याच्या कंडिशनला सत्ताधारी पण नाही आणि विरोधक पण नाही मग अशा वेळी नेमकं आता याच्यामध्ये माहितीचा जर विचार केला फक्त तर महायुतीमध्ये कोण प्रमुख असणार हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं याच्या पुढे जाऊन सांगतो की तुमच्या घरामध्ये जर कोणी पाचवीला आठवीला नवोदय स्कॉलरशिपला शिकत असेल किंवा कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल जसं पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तर याच्यासाठी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाऊनलोड करा यामध्ये पाचवी नवोदय पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप नवोदयच्या दोन्ही बॅचेस आहेत एकदम सुंदर पद्धतीने शिकवले त्याचबरोबर मराठी व्याकरणची बॅच आहे जी फक्त शंभर रुपयाला आहे जर कोणाच्या घरामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त असतील एखादं कुटुंब तर त्यांच्या घरातल्या मुलांना फ्री आहे त्याचबरोबर कोरोनामध्ये कोणाच्या आईवडील गेले असतील तर अशाही घरातल्या मुलांना हे सगळं फ्री आहे त्याचबरोबर जर शेतकरी नापिकीनं कंटाळून म्हणजे कर्जपाजारीपणामुळे जर कोणी गेले असेल किंवा मराठा आरक्षणामध्ये जर कोणी बळी दिला असेल तर त्या सगळ्यांना ह्या सगळ्या बॅचेस फ्री आहेत एवढं सांगतो आणि एक विनंती करतो की ए टी एम गुरु या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय